राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या तसेच एकशे एकोणनव्वद वर्षांची परंपरा असलेल्या पुना गाडगेळ अँड सन्स नवीन विस्तारित दालन संगमनेर शहरामधील नवीन नगर रोड या ठिकाणी सुरू झाला आहे दालनाचं उद्घाटन संगमनेर नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा सौ दुर्गाते तांबे यांच्या हस्ते शुक्रवारी तेरा ऑगस्ट रोजी सकाळी संपन्न झालं आणि राजेश मालपाणी गणेश गुंजाळ सौ संज्योत वैद्य सौ सुनीता कोडे सौदामिनी कान्हरे पुना गाडगेळ अँड सन्स लिमिटेडचे अध्यक्ष अजित गाडगीळ संचालक डॉक्टर रेणू गाडगीळ संचालक सीईओ अमित मोडक यांच्याबरोबर सतीश कुबेर श्रीकांत कुबेर राहुल शेवकरी समीर परांजपे राजेश सोनी संगमने दालन ब्रांचचे हेड किरणवाणी अश्विन कुलकर्णी आदी या ठिकाणी उपस्थित होते पुन्हा गाडगिळ अँड सन्समध्ये सोने खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक यांना या ठिकाणी या गॅरंटेड सोनं मिळतं ग्राहकांचा विश्वास जिंकण्यामध्ये पुना गाडगीळ अँड सन्स हे परिपूर्णपणे यशस्वी ठरले आहेत राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये यांचं दालन आहे पुना गाडगीळ अँड सन्सने संगमनेर येथील ग्राहकांचा विश्वास जिंकलाय त्यामुळे त्यांनी आता सुसज्ज आणि विस्तारित दालनामध्ये प्रवेश केला आहे दालनाचं उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला आहे दरम्यान या प्रसंगी मान्यवरांनी पुना गाडगेळ अँड सन्स या दालनाला शुभेच्छा दिल्या आहेत संगमनेर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारं महाराष्ट्रातील भारतातील एक सोन्याच्या व्यापारामध्ये असणारं पी एन जी गाडगीळ यांचा आज सुंदर असं शोरूम नगर रोड या ठिकाणी संगमनेर शहरात सुरू होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक आणि आमचे बंधू मालपाणी समूहाचे प्रमुख श्री राजेश भाऊ मालपाणी हे उपस्थित आहेत गाडगीळ परिवारातील सर्व बंधू आणि सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नगरसेवक बंधू श्री गणेश गुंजाळ त्याचप्रमाणे आमच्या नगरसेविका भगिनी सौसौदामिनीताई कान्होरे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचंच मी संगमने शहरामध्ये स्वागत करते पिढ्यानं पिढ्याची परंपरा असणारं आणि विश्वास आणि सर्व खात्री असणारं असं हे पी एन जी गाडगी यांचं या ठिकाणी शोरूम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे परंतु एका नवीन दालनामध्ये आज ते त्याचं स्थलांतर करत आहे या निमित्ताने निश्चितपणे त्यांना खूप मोठी बाजारपेठ ही उपलब्ध झालेली आहे संगमणे तालुका हा येथे सहकार व्यापार शिक्षण मालपाणी समूह यामुळे इथली बाजारपेठमध्ये खरेदी विक्रीचा मोठा व्यवहार चालू असतो आणि एक सांपत्तिक स्थिती इथल्या नागरिकांची शेतकऱ्यांची ही उत्तम प्रकारची आहे त्यामुळं निश्चितपणे व्यापार हा चांगला होतो आजूबाजूचे तालुकेसुद्धा या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आज पी एन जी गाडगीळ यांचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांचे दागिनेसुद्धा हे पारंपरिक आणि वेगळ्या प्रकारचे असे दागिने त्यांच्याकडे असतात त्यामुळं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आज नागपंचमीचा सण आहे आमच्या महिला भगिनींना नटायला आवडतं नवीन साडी घालायला नवीन दागिने घालायला आवडतं जगामध्ये दे। कुठल्याच देशामध्ये दे। जगातल्या कुठल्याच देशामध्ये दे इतकं एक भारतीय संस्कृतीचं प्रतीक आपल्याला कुठे बघायला मिळत नाही जे आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतं की अगदी श्रीमंतांपासून गरीब महिलेपर्यंत प्रत्येकीला असं वाटतं की आपल्याला थोडं तरी सोनं असावं गाळ्यामध्ये असावं पायामध्ये आणि कानामध्ये छान असावं असं सर्व महिलांना वाटतं आणि अशा प्रकारचे दागिने पी एन जी गाडगीळ यांच्याकडे मिळतात खरं तर संगमनेरची बाजारपेठ ही खूप मोठी आहे या ठिकाणी कपड्यांचा खूप मोठा व्यापार चालतो अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुके या ठिकाणी खरेदीसाठी येतात सोन्याचीही अनेक दुकानं पारंपरिकप्रमाणे या ठिकाणी चालू आहेत परंतु आपलंही शोरूम या ठिकाणी आपण नवीन प्रकारचं उघडलेलं आहे मी आमचे मार्गदर्शक माझे मोठे बंधू राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब माझे पती डॉक्टर सुधीरजी तांबे संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने आपल्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देते नागपंचमीच्याही सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार पुना गाडगे आणि सन्सतर्फे मी पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो तर संगमनेरला आमची पहिली जी, जी ब्रांच झाली ती दोन हजार चौदा साली तर संगमनेरकरांनी एवढं आम्हाला प्रेम दिलं की आता आम्हाला सात वर्षात आम्हाला मोठ्या जागेत स्थलांतर करावं लागतं आहे ह्या पाठीमागं आमचे म्हणजे पूर्वजांची पुण्याई आहे लोकांचं प्रेम आहे याच्या पाठीमागं आमची पहिली स्थापना झाली अठराशे बत्तीस साली सांगलीला आता जवळजवळ एकशे नव्वद वर्ष पूर्ण होत आलेली आहेत त्या आमच्या पै पिढीला या असा विस्तार आमचा वाढत चालला आहे तो म्हणजे लोकांचं प्रेम लोकांचं आमच्यावर जो विश्वास टाकला आहे आणि त्या विश्वासाचं आम्ही पात्र ठरलो आहे असं आम्हाला असं वाटतं आहे आणि या सगळ्या लोकांचं प्रेम या आत्ताच्या करोनाच्या काळात देखील लोक भरभरून आमच्यावर प्रेम करतात विश्वास दाखवतात हे बघून आम्हालाही बरं वाटतं आता आमची यापुढची वाटचाल अशीच पुढे चालू राहणार आहे आता आमचा पुढचा विस्तार आहे कारण किंवा इथलं आमची काय नवीन स्कीम असेल किंवा मार्केट असेल त्याबद्दल आमचे जे सी यू आहेत अमित मोडक ते जास्त माहिती देते त्यामुळे दोन वर्ष सगळ्यांना मंदगतीने चालणारी अर्थव्यवस्था बघायला मिळाली आता इथून कुठेतरी आपल्याला करोनाचं सावट दूर होऊन आपण पुन्हा एकदा चलबी म्हणजे व्यवस्थितपणे मार्केट चालू होईल आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पा सहभागी होता येईल दागिना ही गोष्ट अशी आहे की जी आनंद व्यक्त करण्याकरता खरेदी केली जाते किंवा उत्सव म्हणून खरेदी केली जाते आता कोरोनाचं सावट दूर झालं हा एक उत्सवच आहे आनंदाचीच गोष्ट आहे त्यामुळे त्याच्याकडे जास्तीत जास्त कल लो, लोकांचा निर्माण होत चालला आहे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल आहे मग सोन्याचा म्हणजे काय तर दागिना मग त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांना मागणी गेले वर्षभर जर पाहिली तर वाढतच आहे आणि इथून पुढेही वाढत राहील सोन्याचे भावही वाढत आहेत त्यामुळे लोकांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळतो इथून पुढे तो चांगला परतावा मिळेल आणि सोन्याचा दागिना खरोखर मौल्यवान जो आहे तो दीर्घकालीन मौल्यवान ठेवा लोकांकरता ग्राहकांकरता होईल हीच अपेक्षा आहे आपण जे आज ओपनिंग करतोय किंवा स्थलांतर करतोय तर यावर आपण काय नवीन करण्यासाठी काय स्पेशालिटी देणार आहात किंवा काय सुविधा देणार आहात संगमनेरकरांना आम्ही सात वर्षापूर्वी सेवा द्यायला सुरुवात केली आणि त्यांना एक वेगळा अनुभव द्यायला सुरुवात केली की एक कॉर्पोरेट किंवा ऑर्गनाईज ज्वेलर म्हणजे काय असतो कमिटमेंट म्हणजे काय असतात सेल्स प्रॉमिसेस म्हणजे काय असतात त्याच आपण पुढे चालू ठेवणार आहोत आपल्याकडे विविध योजना आहेत ग्राहकांकरता टप्प्याटप्प्यानी ते पैसे भरून ग्राहकांना दागिना खरेदी करण्याकरताची सुकर अशी योजना आहे आपण कुठलेच अवास्थ कुठलेही आश्वासनं देऊन कुठल्याही योजना बाजारात आणलेल्या नाही पूर्वीही नाही या सध्याही नाही त्यामुळे ग्राहकांना आवडतील आशा आणि ग्राहकांना परवडतील आशा परंतु कुठल्याही अवास्था असं आश्वासन नसलेल्या आपल्या योजना आहेत आणि त्याचा ग्राहक आजपर्यंतही लाभ घेत आहेत इथून पुढेही लाभ घेतील सध्या आमच्याकडे मंगळसूत्र महोत्सव चालू आहे दहा ते तीस टक्के डिस्काउंट आमच्याकडच्या महोत्सवाचं आणि डिस्काउंटचं वैशिष्ट्य असं असतं की आम्ही लेवल बदलून डिस्काउंट चालू करत नाही तर जो असतो लेवल बारा महिने त्याच लेवलवरती आम्ही डिस्काउंट देत असतो कारण डिस्काउंटमध्ये लोकांना एक भावना असते की कि आधीच किमती चढवून मग उतरवतात का तर उत्सवाच्या आदल्या दिवशी आणि उत्सव संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आलं तरी ग्राहकांना तीच किंमत बघायला मिळते त्यामुळे दिला जाणारा डिस्काउंट हा खरोखरीचा डिस्काउंट असतो आणि ती विश्वासार्हता आम्ही निर्माण केले नाही अशा प्रकारे आम्ही जेव्हा जेव्हा उत्सव करतो डिस्काउंट संदर्भातले महोत्सव करतो त्यावेळेला भरभरून लोकांचा प्रतिसाद त्याला मिळतो संगमनेरकरांनी गेले सात वर्ष खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे पूर्वी संगमनेरकरांना शंभर वर्षापूर्वीपासून इथे सेवा देणारे दे सराफ असणारच आहेत कारण सराफी बाजारपेठा या भारतामध्ये दोनशे वर्षापूर्वीपासूनच्या आहेत परंतु आम्ही आल्यानंतर त्यांनी जो काय आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि सहकार्य दिलं आहे ते इथूनही पुढे ते तसंच चालू ठेवतील आणि जास्त संख्येने आता येऊ शकतील कारण मागल्या जागेमध्ये जे पहिली जागा होती आमची तिथे त्यांचं काहीसं नाराजी होती की जागा जागा कमी पडते आम्हाला खरेदीला वेळ पुरत नाही त्यामुळे लवकर लवकर बाहेर जावं लागतं किंवा नवीन गिरईक आलेलं असतं त्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते ती अडचण दूर करण्याकरता म्हणूनही विस्तारित दालन आपण मुख्यतः चालू केलं आहे आणि सुद्धा जुन्या दालनाच्या जवळच चालू केलं आहे जेणेकरून सर्व जे क कस्टमर्स आहेत आपले पूर्वीपासून येणारे त्यांना कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही आहे संगमनेरच्या वैभवात निश्चितपणे आज अधिक भर पडली आहे पी एन जीचं दालन या ठिकाणी होतंच ते अधिक विस्तारित स्वरूपात इथला रिस्पॉन्स पाहून स्वतःच्या मालकीच्या जागेत आज स्थलांतर झालं आहे त्याचं एकोणतीस ठिकाणी शोरूम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पसरवणं म्हणजे ग्राहकाला सगळ्यांनाच पुण्याला बोलवण्यापेक्षा आपल्याला ग्राहकाच्या दारात कसं जाता येईल या कन्सेप्टने पी एन जीने बडोदा असेल गुलबर्गा वेग असेल आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे सेंटर असतील या ठिकाणी ही सेवा चालू केली आहे सोन्याची इन्वेस्टमेंट ही सगळ्यांना एक कायमस्वरूपी शाश्वत वाटणारी आहे आम्ही पाहतो बँकिंगचं काम करताना सगळ्यात मोठं लोन आणि या ठिकाणी वेगवेगळ्या वेग फायनान्स कंपन्याही गोल्ड लोन या कन्सेप्टवर आणि त्या गोल्डमुळे घरात जेव्हा केव्हा अडचणीत असेल जरूर असेल तेव्हा लगेच त्याच्यावर लोन मिळू शकतं अशी संकल्पना पण पन, सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते अत्यंत मोठी विश्वासार्हता हा या उद्योगाचा पाया आहे आणि ही मोठी विश्वासार्हता घेऊन पी एन जी या ठिकाणी आलेत त्यांचं स्वागत आणि मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद शाबित शेख सी चोवीस तास संगमनेर